साडेसात वर्षांनंतर प्रभाग क्रमांक 30 चे नगरसेवक सतीश सोनवणे यांची भारतीय जनता पक्षाने सभागृह नेता म्हणून निवड केल्यानंतर पक्षाने केवळ त्यांनाच नाही तर पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या इंद्रनगर परिसराला न्याय दिला आणि त्यांची राजकीय साडेसातीही संपवली अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाई वाटप करून त्यांच्या निवडीचे परिसरातील नागरिकांनी जोरदार स्वागत केले. सोनवणे 2012 निवडणुकीत मनसेतर्फे सत्कालीन प्रभाग क्रमांक 53 मधून निवडून आले होते. मात्र 2 वर्षातच त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर 7.5 वर्षाच्या काळात त्यांना कोणतेही लाभाचे पद मिळाले नाही. गेल्या वर्षी तसेच याही वर्षी स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी त्यांची चर्चा झाली पण निवड झाली नाही. मात्र त्यांची त्याबद्दल खंत न बाळगता युनिक ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबवले. दुष्काळात शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत प्रभागात स्वखर्चाने 42 सीसीटीव्ही बसवले. संपर्क कार्यालयाला पहिले आयएसओ मिळविणारे ते राज्यातील पहिले नगरसेवक ठरले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना पुरस्कारही मिळाले. सभागृहनेतेपदी निवड झाल्याबद्दल सतीश सोनवणे यांचे त्यांच्या आई राजश्री सोनवणे यांनी औक्षण केले. यावेळी त्यांच्या पत्नी अनिता सोनवणे मुलगी सानिका सोनवणे उपस्थित होत्या. सोनवणे मूळचे सटाण्याचे रहिवाशी आई राजश्री गृहिणी वडील यादवराव पोलीस खात्यात होते. स्वेच्छा निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक राजकीय कारकीर्द सुरू केली. ते सुप्रसिद्ध डेन केबलचे संचालक आहेत. पत्नी अनिता सकाळच्या तनिष्का गटाच्या नाशिक समन्वयक आहेत. मुलगा अनिकेत उच्च शिक्षित आहे. मुलगी सानिका शिक्षण घेत आहे. सभागृह नेता सोनवणे यांनी पक्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत स्मार्ट सिटी म्हणून सुरू केलेल्या सर्व उपक्रमांना गती देण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी झालेल्या जल्लोषात अनुप बागड महेंद्र राजपूत अनिकेत सोनवणे रोहित परब सदानंद परब शैलेश कुलकर्णी राजेश वाघ अनिल जाचक आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिक युवक उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे सिडको.